नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। सांगोल्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, चाऱ्या अभावी पशुधन विक्रीस काढण्याची पशुपालकावर नाबुष्की। निमतवाडीत बिबट्या सदृश प्राण्याने केले बोकड फस्त, नागरिकांमध्ये घबराट, वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी। सुशील कुमार शिंदेच्या उमेदवारीस काँग्रेसच्या स्थानिक सेक्रेटरीचा विरोध। मंगळढा शहरात दामाजी चौक होते वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची होते मागणी। निलेश राणे यांचा मंगळढा शिवसेनेच्या वतीने निषेध। आणि इंडियन पोस्ट पेमेंट सेवेमुळे ग्राहकांना घर बसल्या पैसे मिळणार, मंगळवड्यात लवकरच होणार सेवा सुरू। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची आणि चाऱ्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे। पशुधन जिवंत राखण्याचे शेतकरी आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे। येत्या काळात चारा टंचाईची भीषणता वाढली तर राज्याच्या इतर भागातून चारा आयात करून पशुधन जगवावे लागणार आहे। परंतु सध्या चाऱ्याअभावी पशुधन विक्रीस काढण्याची पशुपालकावर नामुष्की आली आहे। गेल्या वर्षी सांगोला तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्यांचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। मिळेल तो चारा चढ्या दराने विकत घेण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। ऑक्टोबर पासून तालुक्याच्या काही भागामध्ये चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। चारा टंचाईच्या झळा शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे। तालुक्याच्या बाहेरून मिळेल तिथून हिरवे कडवळ, मकवण व वाढलेला कडवा ज्यादा दराने आणून जनावरांना घालण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। त्यामुळे पुढील 6 महिने पाऊस पडेपर्यंत जनावरे जगवायची कशी या चिंतेने शेतकरी व पशुपालक हैरान झाला आहे। चाऱ्या अभावी दूध वाढीवरही गंभीर परिणाम होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे। खर्चाकडे न बघता सध्याच्या दुष्काळात मुकी जनावरे जगवणे अत्यंत गरजेचे असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे। पशुधन वाचवण्यासाठी शेतकरी रानोमाळ भटकंती करत आहे। चाऱ्याच्या भाववाढीने पशुपालक मेटाकोटीला आले असून व्यापाऱ्यांची मात्र चांदी होत आहे। जीवापाट जपलेली गायी, गुरे, बैल, म्हशी चारा पाण्याअभावी विक्रीस काढण्याची नामुष्की पशुपालकावर आली आहे। दुष्काळग्रस्त भागातील पशुधन वाचवण्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या उभारण्याची गरज आहे। माणसाप्रमाणे जनावरे आणि वन्यजीवांची होरपळ वाढली आहे। पाणी व चारा टंचाईमुळे पशुपालक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे। नेमतवाडी तालुका पंढरपूर येथील सावता चांगदेव काळे यांचे गुरुवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या सदृश प्राण्याने बोकड फस्त केले आहे। यामुळे येथील नागरिकांमधून पुन्हा भीतीचे वातावरण पसरले असले तरी वन विभागाकडून बिबट्या सदृश प्राणी नसल्याचा निर्वाळा केला जात असून नेमका कोणता प्राणी आहे याची शहनिशा करून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकातून होऊ लागली आहे। नेमतवाडी येथील सावता काळे यांनी मागील काही दिवसापूर्वी बाजारातून बोकड विकत आणले होते। नेहमीप्रमाणे काळे यांनी स्वतःच्या घराच्या अंगणामध्ये बोकड बांधले होते। बोकड बांधले असल्याच्या 10 फूट अंतरावर कुत्रेही बांधले होते। काळे कुटुंबीय रात्रीच्या सुमारास झोपेत असताना वन्य प्राण्याने बांधलेले बोकडाचे मुडके दोरीलाच ठेवून इतर सर्व शरीर बोकड बांधल्याच्या काही अंतरावर खाऊन फस्त केले। यावेळी बोकडापासून काही अंतरावर बांधलेल्या कुत्र्यामध्ये भयानक घबराट झाली असल्याचे कुत्र्याने बांधलेल्या जागीच मलमूत्र केल्यावरून दिसून येत आहे। घडलेला सर्व प्रकार सकाळी झोपेतून उठल्यानंतर काळे कुटुंबियांच्या निदर्शनास आला। त्यावेळी त्यांनी वन विभाग, पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय विभाग, तलाठी यांना संपर्क साधून घडल्या प्रकारची माहिती दिली। घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी दिलखुश मोलानी यांनी भेट देऊन पाहणी करून घडल्या प्रकारचा रिपोर्ट तालुका स्तरावर पाठवला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून काँग्रेस पक्षाने 9 तरुणांना संधी द्यावी। सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक न लढविता जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व वाढवावं, यासाठी नेतृत्व करून आमदार खासदार निवडून आणावेत अशी मागणी सोलापूर शहर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी विजय शाबादी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। सुशीलकुमार शिंदे यांनी अमृत महोत्सव साजरा करत असताना निवडणूक न लढवण्याचा आणि तरुण रक्ताला वाव देण्याची घोषणा केली होती। मात्र गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शिंदे स्वतः निवडणूक प्रचाराला लागले असून त्यांचे कार्यकर्ते या दृष्टीने नागरिकांशी संपर्क साधत आहेत। अलीकडेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी
70 वयापुढील लोकांना निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय दिला आहे. यांनी तरुण रक्ताला वाव द्यावा. परिणिती शिंदे यांच्याबरोबर पक्षातील कोणाही नवतरुण रक्ताला उमेदवारी देऊन निवडून आणलं तर पक्षाचे हित साधले जाईल, असंही विजय शाबादे म्हणाले. शिंदे यांनी यापूर्वी काही ठराविक लोकांनाच पक्षात सत्ता आणि लाभाची पदं दिली असा आरोपही त्यांनी केला. शिंदेना वैयक्तिक विरोध नाही, मात्र पक्षात तरुणांना वाव मिळावा अशी आपली भूमिका असल्याचंही ते म्हणाले. मंगळा शहरात बस स्थानक ते बोराळे नाका मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी होत असून याचा वाहन चालकांना व नागरिकांना त्रास होत असल्यामुळे येथे वाहतूक शाखेचा पोलीस नेमून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी पुढे येत आहे. मंगळवाडा शहरातून नगर ते विजापूर हा महामार्ग गेल्याने या महामार्गाच्या कॉन्क्रीट रस्त्याचे मागील महिन्यापासून काम सुरू आहे. परिणामी दामाई चौक हा शहराचे हृदय असल्यामुळे येथे दिवसभर वाहतूक चालते. बस स्थानकातून एसटी बसेस येथूनच मार्गस्थ होत असल्यामुळे वाहतुकीची कोंडीही सातत्याने होत आहे. रस्त्याची एक बाजू कॉन्क्रीटीकरण करण्यात आली आहे तर दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू आहे. एखादे वाहन मध्येच घुसल्यानंतर वाहतुकीची कोंडी होऊन लांबलचक वाहनाच्या रांगा लागत आहेत. यावेळी पोलीस उपलब्ध होत नसल्यामुळे वाहतुकीची झालेली कोंडी लवकर सुटत नाही. पायी चालत जाणाऱ्या नागरिकांनाही या वाहतूक कोंडीमुळे जाता येत नाही. पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांनी या कामी लक्ष घालून वाहतूक शाखेचा पोलीस येथे वाहतूक सुरळीत करण्यासाठी थांबवल्यास दामाजी चौकातील वाहतुकीची कोंडी थांबवून वाहने सुरळीत मार्गी लागतील अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप करून ठाकरे कुटुंबावर सतत टीका करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांचा मंगळवार शहर व तालुका शिवसेनेने जाहीर निषेध केला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर निलेश राणे यांनी धर्मवीर आनंद देगे यांचा खून केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तमाम शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे व आनंद देगे हे दोघेही शिवसैनिकांचे दैवत आहेत आणि त्यांच्यामध्ये गुरु शिष्याचे नाते होते. अशा हिंदू हृदय सम्राटावर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी खोटा आरोप केला असून शिवसेना याचा जाहीर निषेध करत आहे. तसेच या बेताल वक्तव्याची चौकशी करून निलेश राणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. मंगळवारातील पोस्ट कार्यालयात इंडियन पोस्ट पेमेंट सेवा लवकरच सुरू होत असून ही सेवा तालुक्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असल्याने घर बसल्या पैशाचे व्यवहार होणार आहेत. दरम्यान या इंडियन पोस्ट पेमेंट सेवेमुळे ग्राहकांना आता बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. मंगळवाडा पोस्ट कार्यालयात ग्राहक सेव्हिंग अकाउंट उघडण्याचे काम झिरो बॅलन्सवर सुरू आहे. यामध्ये कमाल मर्यादा 1 लाखापर्यंतची असून त्याच्या पुढील रक्कम स्वीकारली जाणार नाही. मात्र पोस्टाचे सेव्हिंग अकाउंट पूर्वीचे असेल तर त्या अकाउंटवर ग्राहकांना 1 लाखाच्या पुढील रक्कम ट्रान्सफर होणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार करण्याची सुविधा असल्याने ग्राहक बिल पेमेंट, मनी ट्रान्सफर करणे, मोबाईल रिचार्ज, लाईट बिल, इन्शुरन्स पेमेंट आदी ऑनलाईन व्यवहार करू शकतात. ज्येष्ठ नागरिक घरी बसल्या मोबाईलच्या रिक्वेस्टद्वारे पोस्टमनच्या माध्यमातून पैसे मागणी करू शकतात. पोस्टमन ग्रामीण भागात जाऊन मोबाईल अकाउंट ओपन करून ग्राहकांच्या अंगठ्याचा ठसा, आधार कार्ड घेऊन ग्राहकांना अकाउंटद्वारे पैसे देतील. काही पोस्टमनला मोबाईल देणे बाकी असून 100% मोबाईल देण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर इंडियन पोस्ट पेमेंट सेवा तात्काळ सुरू केली जाईल अशी माहिती उपडाक निरीक्षक विनायक शिंदे यांनी माध्यमांना सांगितलं. पुढे एक नजर हेडलाईन्सवर. सांगोल्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर, चाऱ्याअभावी पशुधन विक्रीस काढण्याची पशुपालकावर नामुष्की. निमतवाडीत बिबट्या सदृश प्राण्याने केले बोकड फस्त, नागरिकांमध्ये घबराट, वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी. सुशील कुमार शिंदेच्या उमेदवारीस काँग्रेसच्या स्थानिक सेक्रेटरीचा विरोध. मंगळवार शहरात दामाजी चौक होते वाहतुकीची कोंडी, वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याची होते मागणी. निलेश राणे यांचा मंगळवार शिवसेनेच्या वतीने निषेध. आणि इंडियन पोस्ट पेमेंट सेवेमुळे ग्राहकांना घर बसल्या पैसे मिळणार, मंगळवार लवकरच होणार सेवा सुरू. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.